तामिळनाडूमध्ये कल्लासुरुची जिल्ह्यामध्ये विषारी दारू प्यायल्यामुळे 35 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 60 हून अधिक जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 10 लाख तर जखमींना 50,000 रुपयांची मदत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी जाहीर केली आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांच्या अध्यक्षतेखाली 1 सदस्यीय समिती नेमण्यात आली असून 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.